थैंक यू सो मच बाबूसा आणि सिद्धांत माळी. वाडेकर संघाने जर या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं तर आदरणीय राज भोईर यांच्याकडून नाऱ्याचा धाबा इथे पार्टी असेल. यस, लंच अथवा डिनर. शिवज्ञ इलेवन जयजलेश्वर वाडेकर आणि अन्वी इलेवन जय भोलेनाथ मात्रेपाडामध्ये दुसरं पर्व बोपर चषकाचं विद्युत प्रकाश होतामधील ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी हे दोन्ही संघ समोरासमोर पाहायला मिळतील. सामन्याला होईल सुरुवात. चार षटकांचा पहिला डाव स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. फलंदाज अतुल भोईर, नॉन स्ट्रायकिंगला प्रणित पाटील. बॉलिंग मार्कवरती मलंगड एक्सप्रेस योगेश म्हात्रे. बुग्या ऑन बॉलिंग मार्क. दोन्ही संघांना शुभेच्छा. दोन्ही संघांमध्ये चांगली स्टारकास्ट आहे. अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टर आहेत. दोन्ही संघ बॅलेन्स आहेत आणि 32 संघांमधून हे दोन संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चॅम्पियनशिपसाठी दोघंही समोरासमोर मिड ऑन मिड ऑफ आतमध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफचा मिड विकेट डीपमध्ये सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने माय सिटीकडून गोलंदाज योगेश म्हात्रे. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू प्ले डाऊनची शक्यता होती. बॅटची कडा घेतली, रिॲक्शन तुम्हाला पाहायला मिळाली गोलंदाजाची फॉलो थ्रोमध्ये. आतमध्ये कडा घेतल्याबरोबर हा चेंडू ऑफसमचा जवळून गेला. मच्छिंद्र बघता त्या ठिकाणी किती जवळून गेला हा चेंडू. पाठीमागे डॉट बॉल. सुरुवात सुरक्षितरित्या करत असताना विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिनेशजी भोईर यांच्याकडून मात्रेपाडाचा गोलंदाजांसाठी. सुरुवात चांगली झालेली आहे. बरोबर आपण जर बघितलं तर 3:49 या मेगा फायनलला सुरुवात. योगेश इनसाइड आउट, वाइड ऑफ लॉंग करून क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान राजेश वेगाने पोहोचलाय. गुड फिल्डिंग फेक स्ट्राइकिंग एंडला करण्यात आली आहे. धावा 2 रोखू शकत नाही आणि 2 हे धाव फलक आता तुम्ही बघू शकाल. जाऊन पोहोचलेला आहे पुढे ते अर्थातच धाव फलकाचा श्री गणेशा. व्हीआयपी डाईज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे सहआयोजक आदरणीय संदीपजी माळी साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष, त्यांच्या समेत सर्व आमची मान्यवर मंडळी सध्या या मेगा फायनलचा आनंद घेत आहेत. मुख्य व्यासपीठ भरपूर मेहनत आहे सर्वांची. हाफ ट्रॅकर मिड ऑन आतमध्ये आडव्या बॅटने वळवल्या चेंडूला, चेस करून लॉंग ऑन सीमा पार आलेला मेगा फायनल मधला पहिला चौकार. तीन चौकारांसाठी पारितोषिक समीरजी भोईर यांच्याकडून अतुल भोईरला 1111 लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रितेशजी जाणू माळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष भोपरचे यांच्याकडून हे पारितोषिक. त्यांच्याच कन्येच्या नावाने हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. शिवज्ञ इलेवन जयजलेश्वर वाडेकर चौकार आला डावा 6 ऑफसमच्या बाहेर. डावा पाय पुढे आला, फ्रंट फुट वरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. थोडे लांबून खेळले आणि तोच कुठेतरी हलगर्जीपणा राहिला होता फलंदाजाचा. बाद होण्याची दाट शक्यता होती. लांबून खेळले जेव्हा तुम्ही डिफेन्स करत असता अथवा ड्राईव्ह करत असता चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचणं भरपूर गरजेचं असतं. लांबून खेळले आपण बघू शकाल आणि चेंडू मात्र त्यांना चेस करून पाठीमागे गेला. डॉट बॉल. अनिलजी कोळी विकेट हॅट्रिकसाठी 1000, दिनेशजी भोईर विकेट हॅट्रिकसाठी 2000, मात्रेपाडासाठी अर्थातच तोच संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. फुलर लेन ऑन साईडला बॉटमॅनच्या साईडने ड्राईव्ह करण्यात आला मिडाऊन मध्ये हा चेंडू. एक चौकार आला, त्याबरोबर डॉट बॉल आला
आणि आपण बघू शकाल तर एकेरी धावा देत असताना थंडी आता जाणवत आहे. धुक्याचा पर्सेंटेज देखील थोड्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळेल. 3:52 झालेले आहेत. मिड नाईट नंतर आता आपण कुठेतरी पार्टीच्या दिशेने वाटचाल देखील करतोय. नवा तुम्हाला पाहायला मिळतात 7 चेंडू असेल शेवटचा. अगोदरच्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू स्ट्राइकिंग एंडला ऑफसमचा बाहेर स्लाइस करतायत. डीप मध्ये हा चेंडू चालला. पावर प्ले सुरू आहे. जास्त बाहेर ठेवलं चेंडूला. मेरिट वरती खेळले. 10-4 षटक संपन्न. पहिलं अशा जणांना झोप येते. काही जण बोर झालेले असतात जेव्हा वन साइडेड सामना तुम्हाला पाहायला मिळतो. निर्भयकडून तुम्हाला सातत्यानं खूप सुंदर संगीत पहिल्या रात्रीपासून आजच्या या चौथ्या रात्रीमध्ये तुम्ही ऐकतात. ओमसाई डीजे साऊंड्स मनोजी पावशे यांच्या माध्यमातून निर्भय या ठिकाणी कार्यरत आहे. मनापासून आभार. धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 11 षटक पहिलं संपन्न. पावर प्लेमध्ये 11 आलेले आहेत. थोडी टीम मिटिंग पाहायला लगेचच आपल्याला मिळाली कारण या दोघेही सलामीवीरांनी या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली. हे पॅव्हेलियन हर्षोल्लास ज्या सर्वांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला कुठेतरी हास्य पाहायला मिळेल जे लपलेलं आहे ते दाखवत नाहीयेत. नावा दाफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात 11. सिद्धू पाटील आज या स्कॉडमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याचं कारण काही पर्सनल इश्यूमुळे ते निश्चितपणे आजच्या रात्रीमध्ये खेळले नाही. परंतु या अगोदर ते आपल्याला पाहायला मिळाले होते. सध्या आमच्या व्यासपीठावरती आहेत. मनमुराद आनंद घेत आहेत. स्ट्राइकिंग एंडला अतुल भोईर आणि बॉलिंग मार्कवरती आलेला आहे तो राजेश म्हात्रे. दोघेही महत्वपूर्ण खेळाडू आपापल्या संघाचे अष्टपैलू. पहिला चेंडू उल्लेखलांचा प्रयत्न पाठीमागे. हलकंच अपील करण्यात आलं आणि आपण जर बघू शकाल तर चेंडू पाठीमागे आला. रिप्ले पाहण्या योग्य असेल कशा पद्धतीने चेंडू पाठी गेला. विकेटने येत असताना तुम्ही बघताय गोलंदाज राजेशला क्रीजच्या कोपऱ्याचा वापर केला आणि यावेळेला आपण बघू शकाल तर जवळून हा चेंडू जात असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. फलक 11 थांबलेलं. आपण बघू शकाल ऑप्शनच्या बाहेर फक्त कट करण्यात आला चेंडूला. एक्स्ट्रा कोर मधून क्षेत्ररक्षक येत असताना या संघाचे सिनियर स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात ते पिंटू. पिंटू मात्रे यांना आपण त्या ठिकाणी बघितलं. या संघामध्ये तुम्हाला 1-2 यंग सिनियर फक्त पाहायला मिळतात ज्यामुळे पिंटू मात्रे असतील किरण मात्रे असतील आणि त्यांना आपण जर वगळलं ते सर्व यंगस्टर अगदी 25-30 घरांसह हे मात्रेपाडा गाव आणि एक ताकदवान संघ. मलंगणामधून बाहेर येत असताना कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट असेल त्यासोबत तुम्ही पुढे बदलापूरचं मग या बाजूला भिवंडी असेल पनवेलमध्ये देखील महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांची राहिली आहे. धावा धावफलकावरती जर बघितलं तर त्या 13 धावा 13 रन्स. षटक प्रगतीपथावर असताना तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरं बॉलिंग मार्गवरती पुन्हा एकदा तयार होत असताना राजेश म्हात्रे समोर प्रणित पाटील. कट करण्याचा प्रयत्न होता ऑफसमचा जास्त बाहेर. व्हाईट बॉल. या इनिंग मध्ये आतापर्यंत जर आपण बघितले तर 2 वाईड आतापर्यंत पाहायला मिळतात. 2 एक्स्ट्रा रन आलेले आहेत. डीप मधून गोलंदाज लगेच येत असताना आपण बघू शकाल राजेशकडे अर्थातच योगेश म्हात्रे या संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज. व्यावसायिक स्तरावरती देखील आपण जर बघितलं योगेशला शारजा दुबई येथे इंटरनॅशनल स्टेडियमवरती देखील त्याचा महत्त्वपूर्ण खेळ राहिला. आय थिंक विकेट हॅट्रिक त्याने संपादन केली होती डोंबिवली ग्रामीण स्टार्सच्या माध्यमातून. पहिली विकेट हॅट्रिक जी आपल्याला पाहायला मिळाली होती NPL मध्ये. वेगवान चेंडू होता. मेरिटवरती खेळला. ड्राईव्ह करतात. बॅटचा चेहरा उघडला. डिपेश कवा पॉइंटला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. बरोबर फेक. धावा मिळतात अर्थातच या 2
दुहेरी आकड्याने धावफलक आपण जर बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे आता 16 आकड्यावरती, 16 धावा विजेतेपदासाठी. हे दोन्ही संघ समोरासमोर आपल्याला पाहायला मिळतात. डिफेंडिंग चॅम्पियन भरपूर अगोदरच आय थिंक पहिल्याच सामन्यामध्ये बाहेर झाले मंड्या बॉयज जी जे स्पोर्ट्स वाकण. ओ लेग लान्स करण्यात आला डीप मध्ये, मिड विकेट मध्ये चेंडू फर्स्ट रन कम्प्लीट होईल, सेकंडचा कॉल, चेंडू निसटला आहे आणि धावा सहजरित्या 2 मिळतील. एकी करण्यात आली आता नॉन स्ट्राइकिंग एंडला. दोघेही आपण बघू शकाल डावाला पुढे नेत आहेत. चांगला चेंडू, त्याला सन्मान देणं तितकंच गरजेचं असतं. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका येऊ शकत नाही आणि चांगल्या माइंडसेटने या डावाला आपल्या भागीदारीच्या जोरावरती पुढे नेत असताना प्रणित पाटील आणि अतुल भोईर. धावा 18, 2 चेंडू अजूनही शिल्लक. ओ यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे गेलाय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. रिलीज पॉइंटला चेंडू रिलीज करत असताना आवाज देखील आला. बहुतांशी आपण आवाज जेव्हा बघतो जेव्हा गोलंदाज चाणक्य रीतीने स्लोअर वन टाकत असतात, इथे क्विकर वनच आला, फास्टर वनच आला आणि जो मात्र फलंदाजाला बीट करून गेला. धावा धावफलकावरती 18, 1 चेंडू असेल तो शिल्लक. आतापर्यंत आपण बघितले तर 7 चेंडू टाकण्यात आलेले आहेत गोलंदाजाकडून, ज्यामध्ये 2 एक्स्ट्रा व्हाईट बॉल. धावसंख्या 18, षटकातील असेल शेवटचा चेंडू राजेश म्हात्रे. लाफ्टर ओ कमी गती, लेट कट करण्यात आला. थर्ड मॅन मध्ये चेंडू काहीसा वळण घेत असताना भोऱ्यासारखा गरंगळत आला, परंतु अडवला आहे त्या क्षेत्र रक्षकाने. संधी नव्हती धाव घेण्याची. षटक संपन्न, 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, त्या 18 धावा. दोघेही नाबाद आहेत, ही जमेची बाजू. सो पहिल्या डावाचा अर्थातच आपण इंटरवल म्हणू शकाल. 2 षटक संपन्न झाली, अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. याच करंट रनने बॅटिंग करत राहिले तर प्रोजेक्टिव्ह स्कोर तुम्ही बघितलं तर तो तुम्हाला पाहायला मिळेल 36. ओम साईम फॅब्रिकेशन वर्क्स आणि मोरिया के काउस तुम्हाला निश्चितपणे ग्राफिक्स पाहायला मिळतात SMDA वाहिनीद्वारे. प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही बघू शकाल. करंट रन रेट 9.00. 4 षटकांमध्ये तुम्ही दावा जर बघितला तर 36. षटक 2 संपन्न, पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 आल्या. या स्पर्धेच्या आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये, विजेतेपदासाठी दोन्ही संघ समोरासमोर लढत आहेत. संयोजक या स्पर्धेचे माजी उपसरपंच काटीचे काशीनाथ कन्ना पाटील, अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन विनोजी रतन पाटील, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष श्री संदीपजी कोपडे आत्माळी आणि ज्यांनी मालिकावीरची बाईक पुरस्कृत केलेली आहे, प्रसिद्ध छकडेवाले अध्यक्ष महाराष्ट्र बैलगाडा संघटना श्री पंढरी शेठ फडके, सर्वांचं मनापासून आभारी असू. सध्या संदीपजी माळी साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहेत. हे सर्व फ्लेक्स पाहायला मिळतात, त्यांचं देखील योगदान आहे या स्पर्धेसाठी. 32 ग्रामीणचे संघ, त्या 32 ग्रामीणच्या संघांमधून हे 2 संघ फायनलिस्ट. एज होती, पाठीमागे कॅश ड्रॉप करण्यात आले सुरक्षाकडून. शॉर्ट फाईन लेग मध्ये गेलेला चेंडू, धाव मिळते ती 1. रोशन भोईर जे वरब्स आहेत त्यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी वाडेगरच्या फलंदाजांना 1000. एज बघू शकाल, इनर एज घेऊन कॅश ड्रॉप करण्यात आली. डाव्या बाजूला जास्त वळण घेत असताना चेंडू गेला होता SC रक्षकाच्या. शॉर्ट फाईन लेग मध्ये फील्ड करतात. स्ट्राइकिंग एंडला प्रणित असेल, धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात त्या. ड्राईव्ह करण्यात आला, लॉंग आउट मध्ये हा चेंडू, गॅप आहे मोठी, क्षेत्ररक्षक धावतात त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग, साईड स्क्रीनच्या समोर येत असताना कॅप्टन त्या ठिकाणी पाहायला मिळाले, ते कृष्णा म्हात्रे. पे करतात, धावा 2 आणि 2 ने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 21 धावा. 32 ग्रामीणच्या संघांमधून आपल्या कामगिरीने आपल्या मेहनतीनं आता काही वेळानंतरच तुमच्या समोर हे चित्र असेल, रिझल्ट असेल. मॅन ऑफ द सिरीजची हिरो कंपनीचे HF100 तो भाग्यवान खेळाडू आपल्या घरी घेऊन जाईल. ऑफसॉमचा बाहेर कट करण्याचा प्रयत्न, फ्रंट फुट वरती येत असताना ऑफसॉमचा बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, निर्धाव चेंडू आला, डॉट बॉल. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 22, चेंडू शिल्लक आहेत आपण बघू शकाल ते 9. अल्पेश म्हात्रे पाहायला मिळतात त्या षटकामध्ये. डीप लॉंग ऑनसह तुम्हाला मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळते. डीप स्वीपर कव्हरसह लॉंग ऑफ तैनात आहे आउटफील्डमध्ये. फुलर लेंथ
लॉफ्ट करण्याचा लिफ्ट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. व्हाईट बॉल लेग स्टंपचा बाहेर, सो अंपायरच्या ठिकाणी इशारा आला व्हाईट बॉल. एका दावेच्या सहाय्याने धाव फलक 23-23 या आकड्यावरती. अटॅक करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आता सुरू आहे. या डावामध्ये आतापर्यंत आपण एक चौकार फक्त बघितला, दोन चौकार जे पहिल्या षटकामध्ये. ऑफ स्टंपचा बाहेर स्लाइस करतायत, शॉट थर्ड मॅनच्या वरतून, हा चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषा गाठतोय आणि आलेला या इनिंग मधला तिसरा चौकार. आवाज अवफलकावरती आपण जर बघितल्या तर त्या लॉफ्ट करण्यात आला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक धावतात त्यांच्या वाक्या बाहेर, चौकारा बरोबर आलेला हा षटकार. काउंटर अटॅक थँक्यू डिझे. दोन चंडनवरती दोन मोठे फटके, धाव फलक 32-32 या आकड्यावरती. स्क्रीनवरती तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतं, अर्थातच ज्यांच्या नावाने हा संघ खेळतोय, रितेश माळी यांची कन्या शिवज्ञा यांचं छायाचित्र तुम्ही बघितलं. विकेट पडते पहिली 32 वरती, ती शिवज्ञा 11 जय जलेश्वर वाडेकरची. थँक्यू. विकेट पहिली 32 वरती अडीकडे पडते. षटक संपन्न, 3 अटॅक चांगला राहिला या षटकामध्ये. धावा जिथे कुठेतरी थांबल्या होत्या तिथे अल्पेश मात्रेवरती आक्रमण केलं ते प्रणीतने. प्रणीतचं योगदान या सामन्यामध्ये 200 स्ट्राईक रेटने 10 चेंडूचा सामना करत असताना 20 महत्वपूर्ण धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. लागोपाठच्या 2 षटकरांसाठी 1000. रोशनजी भोईर जे वरबचे आहेत, वरब संघाचा देखील महत्वपूर्ण खेळ राहिला होता या स्पर्धेमध्ये. 28 धावा फक्त बनवायच्या होत्या 5 षटकांमध्ये गावदेवी खार्डीला, आणि त्या धावा रोखत असताना काय संघर्ष राहिला होता, त्या संघर्षाची निश्चितपणे इतिहासामध्ये नोंद राहील. जेव्हा जेव्हा लो स्कोर मॅच असेल तेव्हा तेव्हा तो संघ निश्चितपणे आठवेल. तुम्ही जरी हरला तरी इतिहासामध्ये तुमच्या संघर्षाची नोंद निश्चितपणे होते, परंतु तुमच्या संघर्षामध्ये दम असायला हवा. अजय कोलवाटप्पा ड्राईव्ह करण्यात आला, मेरिट वरती खेळलेत कवास मधून, चेंडू चाला डीप मध्ये, पिंटू मात्र यांच्याकडून मिसफील्ड झाली. बॅकिंगला क्षेत्ररक्षक आलेले आहेत, ऋतिक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. धावा आपण बघू शकाल मिळतात त्या 2 आणि 2 ने धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे पुढे 34. सर्व ऑफिशियल्स आम्ही मनापासून आभारी असू. आमचे SP पॅनलचे सर्व अंपायर्स सुभाषजी पाटील असतील, निरंजन सावंत, शशांक पाटील, या अगोदर मात्रे यांना देखील आपण बघितलं या स्पर्धेमध्ये. चांगली बॉलिंग ऍक्शन आपण बघू शकाल. खांद्याचा वापर करत असताना या वेळेला गोलंदाज पाहायला मिळतात ते अजय फ्रॉम द विकेटने येतात. सोहेल तन्वीर यांची जे लेफ्ट हँडर होते पाकिस्तानचे, अशाच पद्धतीने ते गोलंदाजी करायचे. धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात त्या 34. चेंडोजनी शिल्लक आहे 4. तयार गोलंदाज अजय. ओ लॉंग ऑनला क्लिअर करेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, फक्त म्हणतात प्रेक्षक स्टँड अँड डिलिव्हर्ड. लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा षटकार.
भरपूर मेहनत आहे आणि खास करून लाईव्ह टेलिकास्ट करणारी आमची एस एम डी वाहिनी जिने या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा कव्हर करत असताना यूट्यूब या सोशल ॲपवरती आपल्या 1 लाखाची फॅमिली देखील त्यांनी आता गोळा केलेली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आज पार्टी होती डिनरमध्ये निश्चितपणे. धावा 40, 3 चेंडू जिने शिल्लक आहे. चेंडू लगेचच द्या, संयोजकांना विनंती. सामना मेगा फायनलचा आहे आणि आपण बघू शकाल प्रेक्षक तरी देखील मोठ्या संख्येने. हाताची घडी आता सर्वांनी घातलेली आहे, थंडी प्रत्येकाला जाणवते, परंतु सामना मला बघायचा आहे. काही प्रेक्षक वाडेगरचे आहेत, काही प्रेक्षक तुम्ही बघितले तर ते मात्रे पडायचे आहेत, काही न्यूट्रल आहेत आणि त्यांना या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. मोठ्या संख्येने आज आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची हजेरी बघितली. मिड नाईटमध्ये देखील भरपूर सारे प्रेक्षक होते, परंतु आता 4 वाजून गेलेले आहेत. सो प्रेक्षक थोडे कुठेतरी कमी झालेले आहेत. ऑनलाईन बरेचसे प्रेक्षक, ऑनलाईन जर आपण बघितलं तर आता प्रेक्षक जुळलेले आहेत. ते किती ऑनलाईन? 300 ती माहिती नक्कीच आम्हाला देतील भूषण दादा. 300+ ऑनलाईन. 4 जरी वाजले असेल तरी तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळतात. 40 वरती धावफलक, 1 गडी बाद. अतुल खेळत्या त्या 17 वरती 11 चेंडूंचा सामना. अजय बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा भोपर गावेंकडून. ओ लेफ्ट शॉटचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघू शकाल. इनफिल्डमधून डीप थर्ड मॅन मध्ये हा चेंडू चालला, तो वेगाने अडवला आहे क्षेत्ररक्षकाने. गुड फिल्डिंग. किरण या चेंडूला उचलून फेक करत आहे, जे बॅकिंगला वेगाने धावले होते. साथ ही भरपूर गरजेचे असते मित्रांनो, आणि ती साथ किरणने दिली. चेंडू अडवल्याबरोबर क्षेत्ररक्षक या अगोदर चेंडू आतमध्ये ढकलत असताना पाहायला मिळाला आकाश, आणि त्यानंतर किरण यांनी उचलून फेक केली. दावा मिळत्या 2, नाव फलक 2 ने पुढे. 42 चेंडू जुनी शिल्लक आहे. 2 अजय फुलटॉस आहे. अंपायरचा नो बॉल चा इशारा. ओव्हर स्टेप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू आपण बघतोय. फर्स्ट रन कम्प्लीट, सेकंडचा कॉल. फेकी आपण बघू शकाल येत असताना. दावा मिळताय त्या 2. पाय पुढे आला, क्रीजचा ओव्हर स्टेप करण्यात आलेले आणि त्या कारणास्तव आपण बघू शकाल 1+2 एक्स्ट्राच्या ह्या 3 धावा. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते पुढे 45 वरती. 45 वरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. फ्री टॉन, 2 चेंडू जिनिशिल. पहिले से करायला उपर से नीम चढा. धावा जास्त येत आहेत आणि इथे नो बॉल. फ्री हिट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन मध्ये चेंडू ऑन ड्राईव्ह करण्यात आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फर्स्ट रन कम्प्लीट, सेकंडचा कॉल. फेके गॅदर करू शकले नाही. दावा मिळतात 2. धावफलक 2 ने आता पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल. 47 वरती 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर अँड इनिंग. बॉल पडला आठवण फ्रॉम द विकेट. ड्राईव्ह करण्यात आलाय पुन्हा डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती. पहिली धाव कम्प्लीट होते. दुसरीचा प्रयत्न फेकी. नॉन स्ट्राइकिंग एंडला, स्ट्राइकिंग एंडला करण्यात आले. धावा सहजरित्या मिळतात. 2 डाव संपला पहिला. मेगा फायनल चेंडू तुमच्या समोर आहे. अन्वी 11 जय बोलवनाथ मात्रे पाडाचा विरोधात. शिवज्ञा 11 जय जलेश्वर वाडेकरने बॅटिंग करत असताना धावसंख्या उभारलेली आहे ती 49 आणि लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ते 50 धावसंख्येचं. जेव्हा दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरेल संघ अन्वी 11 जय भोलेनाथ मात्रेपाडा. महत्वपूर्ण अनाउन्समेंट आम्ही करतोय. मालिकावीरची बाईक ज्या खेळाडूला मिळेल त्या संघाच्या आर्थिक पारितोषिकामधून 15,000 कट करण्यात येतील. मॅनेजमेंट कमिटीची ही सूचना. मालिकावीरची बाईक ज्या खेळाडूला मिळेल त्या संघाच्या आर्थिक पारितोषिकामधून 15,000 ही रक्कम कट करण्यात येईल याची नोंद घ्या. हा ग्राफ तुमच्या स्क्रीनवरती आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि ऐकूयात पुन्हा एकदा येतात राष्ट्रभाषा हिंदीमधून बाबूच्या. गेली 4 रात्र या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मला दिली. माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल मॅनेजमेंट कमिटीचं अर्थात साई गावदेव क्रिकेट संघ भोपर आणि जय बजरंग बली नऊ तरुण मित्रमंडळ भोपर यांचं मनापासून आम्ही आभारी असू. आमचे ज्येष्ठ समालोचक अर्थात विनोदजी पाटील सर त्यांच्या आई ज्यांची त्यांच्या ज्यांना खऱ्या अर्थानं देवाज्ञा झाली या स्पर्धेला सुरुवात होण्या अगोदर 1 ते 2 दिवस अगोदर, आणि त्याच कारणास्तव या स्पर्धेची जबाबदारी माझ्यावरती आली आणि जो विश्वास आयोजकांनी दाखवला त्याबद्दल त्यांचा मी मनापासून हृदयाच्या अंतःकरणातून ऋणी असेन. थँक्यू सो मच. आणि जाऊयात दुसऱ्या इनिंगला. सुरुवातील असतील तुमच्यासमोर बाबूशा राष्ट्रीय भाषा हिंदीमधून.
हेलो चलिए डीजे थोड़ा सा रुकिए तो चलिए बात करेंगे खास करके यहाँ पर देखिए वाड़ेगढ़ टीम के लिए क्या बहुत बढ़िया मैसेज है देखिए संदेश उरब के देखिए बात करेंगे रोशन दादा भोईर देखिए इनकी तरफ से अगर वाड़ेगढ़ टीम यहाँ पर चैंपियन होती है तो शाखा अध्यक्ष रितेश माली साहब विनंती करते कि आपले शुभ हस्ते आमचे डीजे ऑपरेटर निरंजन यांचा शुभ सन्मान करायचा आहे अब 12 टीम को देखिए यहाँ पर 12 खिलाड़ी को टी शर्ट दिया जाएगा निश्चित रूप से यहाँ पर वाड़ेगढ़ टीम अगर चैंपियन होता है तो यहाँ पर रोशन दादा भोईर देखिए बात करेंगे और अब इनकी माध्यम से वाड़ेगढ़ टीम के देखिए 12 खिलाड़ियों को यहाँ पर टी शर्ट दिया जाएगा अगर चैंपियन बनते हैं और उस 12 खिलाड़ी के बीच में देखिए सिद्धू दादा का भी नाम है विजेंद्र दलवी साहब देखिए बात करेंगे उर्फ मक्किया देखिए उनकी तरफ से अगर अतुल भोईर अगर मैन ऑफ द सीरीज बनते हैं तो और कैश प्राइज आपको 5,000 दिया जाएगा। चलिए क्या बात है, कहते ना ऊपर वाला जब देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन हमें कब देगा ऐसा छप्पर फाड़ के। अरे ये चलिए भाई पहली गेंद के पर सफलता मिला लेकिन सेलिब्रेशन देखिए कहां हो गया। थोड़ी डगआउट में थोड़ा आप शांत रखिए, देखते हैं अंपायर रहे हैं। तो चलिए अंपायर का डिसीजन यहां से आउट है बैटर। चलिए अंपायर बता रहे हैं दर्शक आप शांत रखिए। चलिए बाउंड्री लाइन से बाहर जो दर्शक हैं आप शांत रखिए। आयोजन करता हूं बता रहे हैं
चलिए मुकाबला शुरू कीजिए। हम बड़ा कृष्णा मात्रे देखिए बल्लेबाजी के लिए उतर चुके हैं। राजेश मात्रे देखिए बात करेंगे, बड़ा विकेट सीख रहा है यहाँ से। टारगेट की बात करेंगे, 50 रनों की टारगेट है। और ये चलिए भाई रिवर्स, और वहां पर भी देखिए फील्डर, वारे वाह क्या तैयार थे देखिए फील्डर। सर्वेश देखिए, वारे वाह। तो चलिए यहाँ पर हल्के हाथों से गेंद को रोका गया, लेकिन तब तक देखिए यहाँ पर एक रन तो चलिए यहाँ पर बहुत बढ़िया देखिए यहाँ से मच्छिंद्र मात्रे देखिए स्ट्राइक पर आ चुके हैं। कुल टोटल की बात करेंगे देखिए एक पर दो विकेट से गिरता हुआ यहाँ पर। टारगेट की बात करेंगे 50 रनों की टारगेट देखिए यहाँ पर, और जहाँ पर देखिए दो बड़ा विकेट से गिरना निराश करेगा निश्चित रूप से। क्या बढ़िया गेंदबाजी करते हुए गेंदबाज की बात करेंगे कपिल देखिए लाजवाब गेंदबाजी। इस बार भी देखिए शॉर्ट मिडन पर हाफ चांस से था यहाँ पर, फुल में कन्वर्ट नहीं कर सके यहाँ पर, नहीं तो तीसरा विकेट का भी यहाँ पर पतन हो सकता था। पल पल बचे देखिए यहाँ से, कहते ना नजरे हटी दुर्घटना घटी। गेंदबाज फिर से एक बार तैयार, और ये चलिए और विकेट गिरता हुआ, वारे वाह विकेट की लग गई झड़ी यहां पर कपिल के गेंदबाजी से। विनंती करते है लाइट ज्याने उपलब्ध करून दिली ते धीरज मात्रे सुचंद्र यांचा शुभ सन्मान हनुमान जी सकरम माळी यांना विनंती करते आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे। तर फ्लड लाईट ज्याने उपलब्ध करून दिले धीरज मात्रे जुचंद्र आपण कुठे असाल आपण व्यासपीठावरती यायचं आहे। बहुत बढ़िया देखिए लाजवाब गेंदबाजी यहां से करते हुए, और अतुल गेंदबाजी के लिए तैयार। और ये चलिए लीडिंग एज मच्छिंद्र मात्रे का विकेट गिरता हुआ, चौथा विकेट। तो चलिए यहाँ पर अतुल को देखिए बहुत बढ़िया सफलता मिलता हुआ, चौथा विकेट गिरता हुआ।
तो श्री जो दर्शक हम देख सकते हैं अपने खिलाड़ियों के सामने डगआउट के आगे हैं, उनसे गुजारिश करना चाहेंगे थोड़ा सा बाजू में आ जाइए और शांत रखिए। देखिए क्रिकेट देखिए चलता रहता है, इस तरह की चीज़ें होता रहता है, लेकिन फिर भी हर चीज़ों को लेकर आगे चलना ये हमारा काम है निश्चित रूप से। यहाँ पर देखिए छोटे छोटे बातें होता रहते हैं निश्चित रूप से, लेकिन बहुत बढ़िया क्रिकेट देखिए होगी आज के रात के ऊपर। देखिए फाइनल तक पहुँची दोनों टीम, क्रिकेट में हर चीज होता रहता है। किरण मात्रे देखिए बल्लेबाजी के लिए यहाँ पर, किरण विंडो दादा मात्रे देखिए यहाँ पर बल्लेबाजी के लिए उतरे हैं एक मलंगगढ़ क्रिकेट एसोसिएशन के। चलिए डीजे आप आवाज फवाज मत बदलिए, जो है वैसे रहने दीजिए। तो चलिए यहाँ पर सुबह का समय देखिए, सुबह के चाय इंतजार कर रहा है। मी विनंती करतो आहे खेळाडू कक्षा समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाजूला व्हायचंय। चला मनोज म्हात्रे आपला शुभ सन्मान, धीरज म्हात्रे जुचंद्र आपला शुभ सन्मान करण्यात येईल। चलिए चलिए आपण सत्कार करके लीजिए, बहुत समय हो चुका है। तो चलिए लो चलिए में अपने देवर की बरात लेकर चार रात देखिए यहाँ पर पूरी देखिए आयोजन करता हूँ कोर कमेटी। निकेश दादा आपका भी बहुत बहुत स्वागत निश्चित रूप से, हर किसी का देखिए यहाँ से मेहनत है तभी जाके इस टूर्नामेंट में हम कामयाब तक पहुंचे हैं। और ये चलिए यहाँ पर विकेट की लाइन यहाँ पर लगता हुआ, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर कोपरगावचे माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते धीरज म्हात्रे जुचंद्र साई गणेश मंडप डेकोरेटर्सचे धीरज म्हात्रे जुचंद्र यांचा शुभ सन्मान करण्यात येते। बरोबर बरोबर रोशन दादा भाई, रोशन दादा भाई उरब देखिए इनकी तरफ से यहाँ पर जो 12 टी शर्ट पहले जिक्र किया गया था उन्होंने टी शर्ट 3 बढ़ाए हैं, पूरी खिलाड़ियों को मिलना चाहिए 15 टी शर्ट उन्होंने किए यहाँ पर वाड़ेगढ़ टीम चैंपियन होने के पर। और ये चलिए अतुल भुईर को देखिए यहाँ से बात करेंगे, हैट्रिक के लिए देखिए 1000 समीर जी भुईर इनके तरफ से कैश प्राइज। चलिए बात करेंगे यहाँ पर सेलिब्रेशन बाहर कीजिए नहीं तो फिर देखिए आपको भी पेनल्टी का यहाँ पर। चलिए शांत रखिए आयोजन करता हूँ भी बता रहे हैं नहीं तो आपको पेनल्टी का सामना करना पड़ेगा। देखिए आप बाहर जश्न मनाइए और गांव में जाके और तेज बनाइए, बैंड बाजा जो कुछ बजाइए यहाँ पर। चलिए सिद्धू जी यहाँ पर हमारे एक सिद्धू इधर हैं, एक सिद्धू जी, सिद्धू जी इशारा कर रहे हैं यहाँ पर सिद्धू पाटिल वाड़ेकर, वो बता रहे हैं उनके समर्थकों को आप शांत रखिए। तो चलिए यहाँ से बात करेंगे, विकेट देखिए बहुत गवा चुके हैं, 7 विकेट गिर चुके हैं, 4 रन देखिए 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, अभी 12 गेंद बचा है और 46 की जरूरत है और लगभग देखिए इस ओवर में 4 विकेट गिरने के साथ है। अतुल क्या लाजवाब,
तो चलिए अगर वाड़ेघर टीम मुकाबला जीतता है तो सुनील दादा की देखिए क्लिनिक मेडिकल बंद रहेगा, कल वो दिन भर पार्टी जश्न मनाएंगे, कल अलग ट्रीटमेंट लिया जाएगा, होना चाहिए। देखिए जब टीम चैंपियन बनता है तो निश्चित रूप से हर टीम, देखिए आज पात्रेपड़ा टीम देखिए बहुत उनका भी तारीफ करना चाहूँगा, फाइनल तक पहुँचे हैं। और घारूली टीम का भी मैं जितना भी तारीफ करूँ उतना कम, बहुत बढ़िया देखिए उन्होंने सुपर एट का मैच जीत दर्ज किए थे और उसके साथ बात करेंगे। और देसाई टीम देखिए उन्होंने भी जल्दबाजी में मैच को गवा दिए, नहीं तो बहुत बढ़िया क्रिकेट कितने क्रिकेट में हर चीज दोस्तों होता रहता है। और सीजन की बात रहती है, इस साल अगर आपका बेहतर है तो आने वाला साल शायद आपके लिए उतना बेहतर समय नहीं रहता है। बाइक देखिए मोटरसाइकिल आप देख सकते हो, संदीप दादा का मेहनत देखिए यहाँ पर कामयाब होता हुआ। और इस टूर्नामेंट के देखिए आखिरी दिन अंतिम दिन के लिए हमें यहाँ पर निनाची लीजिए राहुल जी, जितने भी देखिए आयोजनकर्ताओं की बात करेंगे, हमें चुने यहाँ पर कोर कमेटी बात करेंगे भोपर, उनका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। बहुत बढ़िया देखिए माहौल बना, रात की 2 बजे तक हमने काफ़ी इंजॉय किए और 3 बजे के बाद देखिए माहौल शांत हो गया, दर्शक शांत हो गए, इसलिए बॉल टू रन हम कमेंट्री करते गए, एक समय एक माहौल रहता है। और शायद मेरे हिसाब से थोड़ा फाइनल देखिए वक्त लग गया, देखिए काफ़ी टूर्नामेंट में लगता है यहाँ पर समय, रात 2-3 बजे तक बेहतर है थोड़ा एक समय वक्त रहता है। तो चलिए यहाँ पर करण जी कालन तैयारी कर लीजिए आपके प्राइस शनि बनने के लिए हर चीज है, नो बॉल देखिए। और हमारे साथी कमेंटेटर देखिए बात करेंगे सिद्धू जी, निश्चित रूप से आप भी तैयारी कर लीजिए, आगे की जाकर अंपायरों का पहले सम्मान होना चाहिए, उसके बाद देखिए लाइव टेलीकास्ट ले लीजिए। चलिए डीजे हमारे मनोज जी टेंशन मत लीजिए, हम माइक पीछे रखे हैं थोड़ी सी क्योंकि सुबह होने जा रहे हैं और अगर इतनी रात टहलता हुआ रात में तेज चिल्लाए तो बेहतर नहीं रहेगा, हम जानबूझकर खामोश हैं इस मैच में, थोड़ी सी मूड बनाए थे लेकिन शुरुआत में जो विकेट गिरा ना और उसके बाद के मैच एक तरफा हो गया। और कोई बात नहीं देखिए दोस्तों, क्रिकेट में हार जीत होता रहता है। और क्या आज अतुल भुईर देखिए क्या इनके लिए आज बहुत बड़ा दिन रहेगा, बहुत बड़ा लम्हा रहेगा, क्योंकि मैं कभी भी कहता हूं कई खिलाड़ी देखिए इस रेस में रहेंगे सीरीज के, जब 4 टीम क्वालिफाई करता है ना और 4 टीमों में देखिए 1-2 खिलाड़ी ऐसे रहते हैं, लेकिन देखते हैं यहाँ पर जिस तरह से प्रदर्शन आ जाए। नेनाची देखिए यहाँ पर कैमरामैन का भूमिका निभाते हुए, कोई बात नहीं, बहुत बढ़िया अच्छा मेहनत लिए हर किसी ने आपके, पूरी कर कमेटी का तारीफ करना चाहूंगा, देर रात तक आपने जागे और हर किसी को जगाए निश्चित रूप से। इस टूर्नामेंट की बात करेंगे, डेट थोड़ा सा शायद पहले था, उस तारीख को आगे लिया गया, थांबा थांबा तो चलिए अचानक से देखिए इस महाश कैसा पासा पलट दिए यहाँ पर। और चलिए जितने भी हमारे क्रिकेट के चाहने वाले यहाँ अभी तक उपस्थित है ना, और सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे, उम्मीद करते हैं ऐसे क्रिकेट में साथ देते रहिए, एक दूसरे से अच्छे ऐसे रहते रहिए। देखिए क्रिकेट के मैदान पर आइए, मैच का लुत्फ उठाइए और जाने के समय देखिए आपका मोबाइल पैकेट्स उसे संभल कर लेकर जाइए,
क्योंकि आजकल देखिए पैकेट में बात करेंगे ना, पैसा नहीं, कई सारा इंपोर्टेंट कार्ड रहता है, एटीएम कार्ड लीजिए, जॉब कार्ड लीजिए, आधार कार्ड लीजिए और संभल कर घर वापस जाइए सुबह का समय। टीम के साथ देखिए बहुत बढ़िया देते हुए, कहते हैं ना मैंने पहले ही बता दिया कि नौकरी छूटेगा चलेगा, बीबी बच्चे रूठेंगे चलेगा, लेकिन टीम का साथ नहीं छूटना चाहिए। और उसी तरह से देखिए कहीं यहाँ पर समर्थकों ने अपने टीम का साथ अभी तक नहीं छोड़े हैं और जिन चार टीम ने देखिए यहाँ पर क्वालिफाई किए, कांग्रेचुलेशन बात देना चाहूँगा। और जो 32 टीम इस टूर्नामेंट में जुड़े थे उन्हें भी निश्चित रूप से शुभकामना रहेगा। नो बॉल यहाँ से आया निश्चित रूप से, चलिए मैच चलाइए, अब हम शुभकामना दे रहे हैं। और ये चलिए भाई आखिरी समय में और नो बॉल था देखिए यहाँ पर, और बैटर को देखिए नॉन स्ट्राइक है, उन्हें पता ही नहीं था, फ्री हिट का गेंद था यहाँ पर। बहुत बढ़िया मलंगगढ़ से देखिए बढ़िया अच्छा मजबूत टीम है देखिए, और एक कल्याण विभाग से देखिए यहाँ पर बढ़िया अच्छा खेल है, लेकिन ये मैच थोड़ा सा एक तरफा हो गया। चलिए यहाँ पर बड़ा हिट खेले लेकिन देर हो गया, जैसे कहते ना बफा अस्क से चेहरा हो चुकी थी, मोहब्बत अपनी मालिक हो चुकी थी, मैं लौट आया था दौलतमंद बनकर रहा, मगर तब उसकी शादी हो चुकी थी। विकेट जमा कीजिए क्योंकि कल 40 प्लस का मैच यहाँ खेला जाएगा, क्योंकि डोंबोली क्रिकेट कहा जाए तो वो समाप्त नहीं होता है, कल यहाँ पर 40 प्लस का मैच है। विकेट अंपायर के पास जमा कीजिए, अंपायर विकेट लेकर आइए 40 प्लस खास करके। सरंग सर निश्चित रूप से फोटो